प्रतिष्ठित थिएटर इदुलभाऊ कादरी तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वरभाऊ वाळुंज भारतभाऊ आवारी उत्तमभाऊ पेकळे तसेच वाळीबाबाऊ माव धुमाळ व समस्त विद्यार्थी मित्रांनो आज सर्व शिक्षक मंडळ आज या ठिकाणी भारतभाऊंनी सांगितलं की खऱ्या अर्थाने देशाची जी काही स्थिती आहे लाल बहादूर शास्त्रींनी आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेली होती की खऱ्या अर्थाने देश सेवेचं जे काही काम आहे ते आपण घरापासून जर सुरुवात केलं तर ते होऊ शकतं. कोणत्याही वशिल्यावरती काम करणाऱ्या कोणाच्या मॅनेजरची पदवी दिली ती सोडायला लावली अशा हिशोबाने त्यांनी एक आपल्याला उदाहरण दिले. खऱ्या अर्थाने आज देशाला त्या विचारांची गरज आहे. आज आपल्याला एक चांगल्या संस्काराची गरज आहे, चांगल्या विचाराची गरज आहे. आज आपण मागच्या 3 दिवसापासून हर घर तिरंगा या माध्यमातून आपण आपला हा कार्यक्रम आदरणीय श्रीकृष्ण नगरकर सर यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. जे मुलं आज आपण ग्रामीण भागातील मुलं आहोत परंतु आपली स्पर्धा ही ग्रामीण भागातील नसून तर आपली स्पर्धा ही शहरी भागातल्या मुलांप्रमाणे असली पाहिजे या मनोवृत्तीने ज्या ध्यासाने आपण नगरकर सरांचं व्याख्यान आणि मार्गदर्शन आपल्याला या कॉलेजसाठी आपण उपलब्ध करून देऊ. आज प्रत्येक मुलाला मुलीला असं वाटलं पाहिजे की मी कुठेतरी कमी नाही आहे या जगाच्या स्पर्धेमध्ये. आज प्रत्येक जण डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे अशी पालकांची अपेक्षा आहे परंतु आज ही प्रत्येकाची अपेक्षा यापुढे पालकांच्या असलेल्या अपेक्षा आता आपण या ठिकाणी अतिशय सुंदर नाटिका या मुलांनी सादर केली. ही नाटिका बघताना असं वाटतंय की मुलांपेक्षा पालकांना एवढं डिप्रेशन आलेलं आहे की माझं मुलगं या स्पर्धेमध्ये कुठेतरी कामं मागे पडता कामं नाही म्हणून प्रत्येक पालकाला अपेक्षा वाढलेली आहे. परंतु या ठिकाणी पालकांनी मुलांच्या सुद्धा मनाचा विचार करावा अशी या ठिकाणी आज वेळ आलेली आहे. आज स्पर्धेचं युग जरी असलं परंतु त्या मुलांच्या वयाचा त्यांच्या भावनांचा विचार करताना त्यांना ज्या काही भविष्यातील वाटा आहे त्या वाटा त्यांना निवडू द्या. त्यांना भरपूर वाटा आहेत ते आपल्याला चाणक्य अकॅडमीच्या नगरकर सरांनी सुचवलेलं आहे. पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आर्मी असेल, NDA असेल, अशा अनेक प्रकारच्या शासकीय सेवा असतील, महाराष्ट्र लेवलच्या सेवा असतील, UPSC MPSC अनेक स्पर्धा असतील या माध्यमातून आज आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. त्याचं एक खुलं व्यासपीठ आपण आपल्या पांगरी कॉलेजला परवाच्या दिवशी आपण उपलब्ध करून दिलेले आणि त्यांनी आपल्या गावचा भूमिपुत्र असल्यामुळे त्यांनी प्रत्येक मुलाला सांगितलं की तुम्हाला ज्या काही येणाऱ्या अडचणी ज्या आपल्या आईवडिलांना माहिती नसतील की कोणत्या सेवेमध्ये आपल्याला कुठला फॉर्म भरायचा आहे, कधी कुठली भरती कधी होणार आहे, त्यांना आपण डायरेक्ट विचारू शकतो. आपल्याला जे पाहिजे मार्गदर्शन आपण घेऊ शकतो. मी सर्व पालकांना सुद्धा सांगू शकतो कारण आज आपल्याला ग्रामीण भागातली जी काही स्पर्धा ही आपल्याला शहरी भागातील मुलांशी करायची. आपली कॉन्फिडन्स लेवल जो काही आपला आत्मविश्वास आहे हा आपला हा बळावला गेला पाहिजे, वाढला गेला पाहिजे जेणेकरून आपल्या मुलांना असं वाटलं नाही पाहिजे की मी खरंच एक ग्रामीण भागात शिकतोय. परंतु आपली वैचारिक पातळी, आपली ज्ञानाची पातळी ही शहरी भागातल्या मुलांच्या प्रमाणे वाढली पाहिजे अशी आपल्या कॉलेजची सर्व शिक्षकांची आपली सर्वांची अपेक्षा आहे. त्या माध्यमातून तुम्ही मुलांनी मोकळ्यापणाने आपलं मन व्यक्त केलं पाहिजे, मनोगत व्यक्त केलं पाहिजे की सर आम्हाला हे पाहिजे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे असतील त्या गोष्टी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्ही संस्थेचे संचालक असतील, इतर संस्थेचे आपले प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, हे तुम्हाला ते खुलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संधी आपण या ठिकाणी देणार. कारण आज हे स्पर्धेचं युग नसून आज हे आपल्याला धकाधकीचं युग म्हणावं लागेल. प्रत्येकाची स्पर्धा वेगळी आहे परंतु आपण त्यातनं आपला मार्ग काय निवडायचा आहे आपल्याला चांगलं मार्गदर्शन घेऊ शकतो. चांगल्या व्यवसायाची एक रचना आपण उभी करू शकतो. प्रत्येक जण आपल्याला एक सरकारी नोकरी मिळेल या अपेक्षा सोडून बाकीचे काय अनेक सोर्सेस आपण भवितव्यात उभं करू शकतो अशी या ठिकाणी आपल्याला ही वाटचाल या ठिकाणी पुढे घ्यायची. कारण आज आपल्याला एक वेगळी दिशा घेऊन पुढे यापुढे आपल्याला चाणक्य अकॅडमीचे सर असतील किंवा अजून माझे एक मित्र आहे डॉक्टर किरण अग्रवाल लोकमतचे संपादक आहेत त्यांचेही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन घ्यायचे. मानसिकता ऐकण्याची असेल त्या तोडीचा एक वक्ता आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी तुम्ही बोललं पाहिजे, तुमच्या प्राध्यापकांना सांगितलं पाहिजे सर आम्हाला या अशा पद्धतीची माहिती पाहिजे, आम्हाला या पद्धतीचं नॉलेज पाहिजे. तुम्हाला बँकिंग सेक्टर असेल, कृषी सेक्टर असेल, सहकार असेल, उद्योजकता असेल, या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल या माध्यमातून आपण शिक्षकांकडे त्या हिशोबाने मागणी केली पाहिजे आणि आपला जो काही दैनंदिन अभ्यास हे सगळं व्यवस्थित रुटीन करून आपलं वाचन वाढलं पाहिजे. त्या दिवशी सरांनी आपल्याला काय सांगितलं, आपल्याला सर्व हिरोंचे सर्व गाण्यांची नावं माहिती परंतु आपल्याला
उपराष्ट्रपती कोण, आपले रेल्वे राज्यमंत्री कोण आपल्याला सांगता येत नाही. ज्या गोष्टीची खंत आपण त्या ठिकाणी आपण निश्चित घेतली पाहिजे, कारण ही खुल्या व्यासपीठावर बोलण्याची गोष्ट नाही. आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्या मनाने आपण निर्णय घेतला पाहिजे की मी वाचलं पाहिजे, मी वाचेल तर मला कुठेतरी भवितव्य स्पर्धांमध्ये उतरता येईल. आज मी काही जास्त वेळ घेणार नाही. आज आपल्याला सर्वांना शुभेच्छा. आपण जी काही नाटिका अतिशय सुंदर सादर केली, मी पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. सर्व शिक्षक प्राचार्य आपले आलेले मान्यवर यांचेही मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ दिला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.